पुढे जाऊ नका कोणी मेजर 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 मनीष अहो त्यांना दिसून येत सुरेश आपण आले असेल एक छोटासा बुरुज ढासळलेला आहे. हा ॲक्च्युली पीडब्ल्यूडीचे आहेत, पीडब्ल्यूडीचे अधिकारी माझ्यासोबत आहे. त्यांनी त्यांची एक छोटीशी अडचण सांगितली, पण जोपर्यंत आचारसंहिता आहे 7 जुलैपर्यंत तोपर्यंत मामा मला काम नाही करत आहे. तर मी बोललो हा आचारसंहितेचा विषय नाही आहे साहेब. मी ऐका ना, मी याच्यावर ठेवतो आपण बोलून. हां सर, 2 मिनिटांची. सर नमस्कार, सर बोलतो तांबे साहेबांना सांगतो मी. सर सर म्हणते एसी साहेबांना ओके सर, रिपेअर करून घेतो सर. अभिजित कुठे आले? अभिजित सर, थँक्यू सर. थँक्यू सर. हो सर, अरे म्हणूनच याकडे दुर्लक्ष आहे असं निदर्शनात येत आहे, असा आरोप देखील केले जात आहेत. काम निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी झालेलं आहे, याबाबत आपण काय सांगाल? हा पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आपण सत्यपरिस्थिती आता पाहिली. मी स्वतः बघितली आहेच, जे सत्य आहे ते सत्य आहे. हे दुर्लक्ष आहेतच, बरोबर आहे का नाही? पण ह्याच्यापुढं त्याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी, कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील, महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल, आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू. आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल, आता जे 5 करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं, कुठल्या क्वालिटीचं होतं हे आपण स्वतः पाहाल. आणि हे काम चालू असताना भासरे साहेब तर असतीलच, पण मी देखील कमीत कमी 5 ते 6 वेळा राऊंड देखील मारणार आहे. सर या कशा दर्जाचं काम नाही असं वाटतं आपल्याला? नाही नाही नाही, बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो, मी स्वतः सांगितलेलं आहे, मी 1% कोणाकडून कमिशन घेणार नाही. आणि मला माझ्या कार्यकालात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर, अधिकाऱ्यांवर, सगळ्यांवर कारवाई करेन. या बाबतीत मी कुठल्याही प्रकारची हायगाय करणार नाही, एकदम स्पष्टपणे सांगतो. कल्याण काश्मीरच्या काय निदर्शनात आलं आहे तुम्हाला हे सगळं? आज ह्या ठिकाणी आमचे शहर प्रमुख सन्माननीय भासरे साहेब आणि मी जेही दुर्गाडी किल्ल्याचं बुरुज ढासळलेलं आहे ते पाहण्यासाठी आलो होतो. सोबत PWDचे अधिकारी भालेसाहेब देखील आहेत, त्यांच्याशी देखील त्या संदर्भात चर्चा झाली. आणि ह्या पावसाची वेळ असल्यामुळं जर जास्त पाऊस पडला तर पुन्हा बुरुज जास्त ढासळण्याची शक्यता आहे, आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की हे कलेक्टर साहेबांशी बोलायला लागेल, आचारसंहिता असल्यामुळं अडचण आहे, परंतु मी त्वरित कलेक्टर साहेबांशी बोललो की साहेब असा असा विषय आहे. आणि त्यांना देखील त्याची जाणीव आहे की जर पाऊस जास्त जोराचा पडला तर ते बुरुज जास्त ढासतो, आणि म्हणून त्वरितच कलेक्टर साहेबांनी त्यांना देखील आदेश केलेले आहे की तुम्ही ते उद्यापासून काम चालू करा. आणि माझा विश्वास आहे ते काम उद्यापासून चालू होईल, आणि आमचे भासरे साहेब त्याच्यावर उद्यापासून नक्कीच लक्ष ठेवतील आणि लवकरात लवकर ते काम करून घेतील. शिवसेनेने सांगितलं आहे की आचारसंहिता असल्यामुळे काम होणार नाही, मात्र तुम्ही डायरेक्ट कलेक्टरशीच फोन करून ऑन द स्पॉट तो फैसला केलेला दिसतोय, काय नेमकं बोलणं झालं आहे? बघा, काही कामंही अशी असतात का त्याच्यासाठी आचारसंहितेची काय आवश्यकता नाही.
हा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आहे, छत्रपती शिवरायांचा दुर्गाडी किल्ला आहे. आणि इथं जर एखादं बुरुज ढासळलं असेल, इथली एखादं वीट जरी ढासळली, तर ती त्वरित करणे तुमच्या आमचे सर्वांचे कर्तव्य आहे. आणि त्याच्यात कसलं काय इलेक्शनचं कारण किंवा आचारसंहिता असा काही विषय नाही. आणि म्हणून मी त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच कलेक्टर साहेबांशी बोललो, परंतु कलेक्टर साहेबांनी देखील अशा प्रकारचे लगेच आदेश दिले. त्यांचे देखील मी कलेक्टर साहेबांचे देखील मी आभार मानले. साहेब, भिवंडीमध्ये देखील एक कामाचा आदेश दिला होता आणि आत्ता देखील तुम्ही तेच करताय, म्हणजे नायक पिक्चराची एक आठवण या ठिकाणी होती, असं काय आहे? बघा, तुम्ही एक बघा, मी कुठल्या कुठल्याही अधिकाऱ्याला मी कधीच आदेश करत नाही. मी त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो, फक्त काय असतं माहीत आहे ना, कुठलंही काम हे त्या वेळच्या वेळी झालेलं चांगलं असतं. आणि ही बघा, ही तुमचं आमचं सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे. आणि जिथे श्रद्धास्थानाला कोणाचीही ठेस पोचता कामा नये, मी या मताचा माणूस. आणि प्रत्येक कामात फक्त एवढंच आहे की मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करतो, मी त्यांना विनंती करतो की हे काम लवकरात लवकर व्हावं, किंवा त्याच्यासाठी जर काही अडचणी असतील त्या अडचणी देखील सोडवण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न करतो. जसं मी सांगितलं की आता कलेक्टर साहेबांशी बोललो, कलेक्टर साहेबांनी आदेश दिले, आता उद्या कदाचित मी इथं नसेल, पण आमचे बासरे साहेब राऊंड मारतील हे काम चालू झालं आहे का नाही झालं आहे, कशाप्रकारे काम चालू आहे. त्याचं पुन्हा बघा, 25-30 वर्षानंतर हे नवीन काम ढासळलं, जुनं काम नाही. म्हणजे जुनं काम आजही एवढ्या वर्षानंतर तसे तसे, तर मग हे पुन्हा नवीन होणारे काम, या कामाचा दर्जा क्वालिटी हे आपण नक्की तपासून पाहणार आहोत. कारण मला आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की साधारणतः 5 करोड रुपयाची मंजुरी याच्यासाठी दिलेली आहे. आणि हे करताना त्यांनी मला ते पण सांगितलं की हे पहिले पर्यटन स्थळातून मंजूर होतं, नंतर कलेक्टर ऑफिसला येतो, कलेक्टरकडून PWDकडे येतो. माझे प्रयत्न असतील हे काम याचं देखभाल हे PWD करतं, त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्रामधून डायरेक्ट PWDकडे आलं तर आणखी सोपस्कर होईल, आणखी सोयीस्कर होईल. पुरातत्व विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे असं निदर्शनात येत आहे, असे आरोप देखील केले जात आहेत. काम निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी झालेलं आहे, याबाबत आपण काय सांगाल? हा पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आपण सत्य परिस्थिती आता पाहिली, मी स्वतः बघितली आहेच, जे सत्य आहे ते सत्य आहे, हे दुर्लक्ष आहेतच, बरोबर आहे का नाही? पण याच्यापुढं याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी, कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील, महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल, आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू. आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल, आता जे 5 करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं ते आपण स्वतः पाहाल. आणि हे काम चालू असताना भाषा शब्द असतीलच, पण मी देखील कमीत कमी 5 ते 6 वेळा राऊंड देखील मारणार आहे. सर, कशा दर्जाचं काम नाही असं वाटतं आपल्याला? नाही नाही नाही, बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो, मी स्वतः सांगितलेलं आहे, मी 1% कोणाकडून कमिशन घेणार नाही. आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर, अधिकाऱ्यांवर, सगळ्यांवर कारवाई करेन. या बाबतीत मी कुठल्याही प्रकारची हायगाय करणार नाही, एकदम स्पष्टपणे सांगतो.